नागपुर में शुरू होने जा रहे शीतकालीन सत्र के दौरान सदन परिसर के सभी स्टॉलों की जांच औषधि प्रशासन के मानकों के अनुसार की जाएगी ऐसी जानकारी विभाग के मंत्री बाबा ने दी है इसी के साथ अन्य राजनीतिक सवालों के जवाब भी उन्होंने दिए है मंत्री बाबा आत ने बताया की बहुत बार ऐसा देखा गया है की कई पेंडर स्वच्छता मानकों का ध्यान नहीं रखते है पिछली बार टॉयलेट में जूस की संतरे धोई जा रहे थे इस तरह की अस्वच्छता की स्थिति अगर कहीं पाई जाती है तो ऐसे का लायसन्स रद्द महत्वाचं म्हणजे सध्या आमचा चार महिनाच्या पासून आपण कॅम्पेन सुरू केलेला आहे ईट राईटीकोनातून पूर्ण राज्यामध्ये आपण कारवाई सुरू केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपला अधिवेशनचा पहिला म्हणजे आज आपण चा पाणीचा कार्यक्रम असल्यामुळे सगळे मंत्र्या इथे मंत्री इथे येणार ये आहेत विरोधी पक्ष इकडे येणार आहेत सगळे आमदार येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या सर्वांना व्यवस्थित आणि लोकसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे येणार आहेत हॉटेलमध्ये हो थांबतील तर महत्त्वाचं म्हणजे जेवण स्वच्छ असलं पाहिजे आणि स्वच्छ भोजन असेल तर आग आरोग्यसुद्धा चांगलं राहील त्या दृष्टिकोनातून आमचा हा कॅम्पेन हा महत्त्वाचा आहे महत्त्वाचं म्हणजे मंत्री महोदय इकडे वी व्ही आय पीज येतील तर त्यांचंसुद्धा जेवण बघण्याची जबाबदारी हा माझ्या विभागाचा आहे चांगलं भेटलं पाहिजे स्वच्छ भेटला पाहिजे आणि तिथे जिथे जेवण बनवतात स्वच्छता असला पाहिजे आपण पाहतो की पुष्कळदा अस्वच्छ राहते म्हणजे कॅन्टीन इतकं गलिच असते की आपण आतमध्ये गेल्यानंतर दुसऱ्यांदा हॉटेलमध्ये जाण्यासारखं वाटणार नाही असं सुद्धा आपण हॉटेल्स बंद केलेलं आहे या राज्यामध्ये आणि त्या दृष्टीने महत्त्वाचा आपला हा कार्यक्रम आहे की सगळ्यांना मंत्र्यासकट इतर लोक येतील त्यांच्यासकट सगळ्यांना स्वच्छ जेवण मिळालं पाहिजे आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे ते जे मागच्या वर्षी जे घडलं ते यावर्षी घडणार नाही ह्याच्या दक्षता आम्ही घेणार आहोत आणि हा टॉयलेटचं जे विषय आहे टॉयलेटमध्ये हे धंदे सगळं जर कोणी करत असेल तर ता त्याला ताबडतोबीने त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येईल आणि पुढचा लायसन्स ह्यांना कधीही मिळणार नाही ह्याच्यासुद्धा आम्ही दक्षता घेणार नाही असं काही नाही आहे कार्यालयामध्ये आम्हीच आहोत अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तिथे बसणार आहोत आमच्या कार्यालय तिथे सज लवकरच होईल आमचे सगळे अधिकारी बसतील आणि कार्यालय आम्हाला आम्ही जाऊन ते कार्यालयाचा ताबा घेऊन आम्ही आमचे सगळे लोक बसणार आहोत आमच्या कारवाई सुरू होईल तिथून आणि त्याला काय ह्याच्यामध्ये दुसरा कोणता गट आहे हे मला माहीत नाही परंतु आमचाच दादा हाँ राष्ट्रवादी कांग्रेस मंत्री बाबा ने आगे कहा कि पूर्व मंत्री अनिल देशमुख का अब राजनीतिक करियर खत्म हो गया है अगली बार वह चुनकर भी नहीं आएंगे इसी के साथ राष्ट्रवादी पार्टी के दोनों गुटों के लिए एक ही कार्यालय देने की बात पर उन्होंने कहा कि कार्यालय हमारा ही है अगर शरद पवार वह आते भी है तो उनका स्वागत ही किया जाएगा जोड़ जोड़ अपन पाते तो की मुख्यमंत्री सुधा पुष्कर ऐसी अप्रैया विदर्भातून झालेले मुख्यमंत्री आहेत आज उपमुख्यमंत्री इथे आहेत विदर्भातून आणि त्या दृष्टिकोनातून आमचं एकच काम आहे की विदर्भाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला या अधिवेशन आपण घेण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की शेतकऱ्यांनासुद्धा काय आपल्याला न्याय मिळेल बाकी जे जे आंदोलनं चालू आहेत वेगवेगळ्या ब्येक पद्धतीचे त्यांनासुद्धा न्याय देण्याच्या भूमिका राज्य सरकारचं राहणार आहे नाही ते ठीक आहे त्यांचं ते ते पाहुणे आहेत का कोण पाहुणे आहेत हे मला माहीत नाही परंतु त्यांचा आता दिवस संपलेला आहे आता त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल काय बोलणं उद्गार काढणं हा काय चुकीचा होईल त्यांचा आता हा शेवटच्या निवडणूक आहे ह्याच्यानंतर पुढे काय ते येतील नाही येतील ते वेगळं गोष्ट आहे देशमुख साहेबांचं पवारसाहेब पुड ते वेगळं गोष्ट आहे त्यांचं त्यांचं वेगळं त्याच्याबद्दल आपण काय बोलणार नाही ते माणूस आहेत त्यांच्या जागावर ते राहतील बसालं बसालं काय आता आजूबाजू बसतो आम्ही त्यांना चाय आले की नाश्ता देऊ चाय देऊ त्यांना काय आमच्या आपण बोललो आहे ना मग आमच्या कार्यालयात आले तर आमच्या कार्यालयात आले तर जरूर त्यांचं स्वागत करू बसू नाही दावा गावाचं वेगळं गोष्ट आहे आमच्या कार्यालयात आले तर आम्ही जरूर त्यांचा सन्मान करू काय काय फरक पडते ज्येष्ठ आहेत असं आहे ते वेळ पाहून थोडा त्याला काही लोकांना वेळ लागते यायला हां ते हां ते येण्याकरता वेळ लागतो आणि दृष्टीने ते, ते येण्या येण्याचा आम्ही अपेक्षा करत आहोत येतील केव्हा तरी माझ्या ते टार्गेट होतं पंचेचाळीस ते लवकर होईल नाही चालेल वानखेडे स्टेडियमवर ते शपथविधी कोण घेईल काय घेईल हा ऑक्टोबरच्या नंतरचा भाव आहे जे निवडणूक होतील निवडणूक झाल्यानंतर कोण महायुतीचे सगळे नेते बसतील तिघे नेते बसतील आणि ते ठरवतील जे सक्षम व्यक्ति मुख्यमंत्री बन, बन विचार जरूर। कि दादा मुख्यमंत्री होते हैं परंतु जस परिस्थिति रहे परिस्थिति का, का वेड़ मंत्री बाबा अतराम ने शीत सत्र के दौरान अन्न व औषधि प्रशासन के मानकों का ध्यान रखने की बात कही है हर रोज खाने की जांच करने की बात भी कही है मगर राज्य में आम जनता भी रहती है क्या जनता के स्वास्थ्य के लिए भी इन मानकों को ध्यान में रखा जाता है क्या रोज विभाग मार्केट में जाँच के लिए निकलता है मंत्री जी को जितना विधायकों के स्वास्थ्य का ख्याल है उतना उन्होंने जनता के स्वास्थ्य का भी ख्याल रखना चाहिए तभी विभाग सही से काम कर रहा है ऐसा जनता बोल सकती है कैमरा पर्सन अजित कुर के साथ प्रकाश की रिपोर्ट